ओके फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आज आपण युनिट 5 जे आहे ते बघणार आहोत. युनिट 5 जे आहे आपलं इमर्जिंग ट्रेंड्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं, तर त्याचं नाव आहे ॲग्रिकल्चरल इक्विपमेंट्स अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. म्हणजे ॲग्रिकल्चरलमध्ये कोणकोणते आपण इक्विपमेंट्स वापरतो आणि पोस्ट हार्वेस्टमध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स वापरतो ते कोणकोणते आहेत, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲप्लिकेशन, ॲडव्हान्टेजेस वगैरे काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे युनिट नंबर 5 मध्ये. सो त्याच्या आधी मेकॅनायझेशन म्हणजे काय हे जाणून घेणे इम्पॉर्टंट आहे, कारण ते जर कळलं तुम्हाला तर नंतर इक्विपमेंट्स कोणते आहेत, कोणत्या फील्डमध्ये कोणते इक्विपमेंट लागतं ते तुम्हाला कळून जाईल लगेच. सो पहिल्यांदा आपण बघूया की नीड काय आहे फार्म मेकॅनायझेशनची. म्हणजे आपण आधी जे यूज करत होतो मॅन्युअल लेबर, त्याच्याऐवजी आपण मशीन्स काय यूज करतोय, काय गरज आहे त्याची आपल्याला, ठीक आहे. सो ते जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला जे कोणते इक्विपमेंट्स कोणत्या इथं लागत आहेत ते समजून जाईल नंतर, आणि ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करेन. सो पहिला आपण त्याची नीड बघूया काय आहे, फार्म मेकॅनायझेशन म्हणजे काय ते बघूया पहिल्यांदा. सो फार्म मेकॅनायझेशनसाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स कोणकोणते आहेत, तर फर्स्ट काय आहे, बाय 2050 इंडियाज पॉप्युलेशन विल बी 1.6 बिलियन. म्हणजे आत्ता किती आहे, 1.2 बिलियन आहे, तर 2050 पर्यंत किती होईल, 1.6 बिलियन होईल. तर रिक्वायर्ड अॅन्युअल फूड ग्रेन प्रोडक्शन 333 मिलियन टन्स. तर हे जे आहे आता सध्याचं किती आहे, ऑलमोस्ट 260 काहीतरी आहे मिलियन टन्स. तर त्याच्या ऑलमोस्ट 1/3 आपल्याला इन्क्रीज करायला लागेल 2050 पर्यंत जर आपल्याला फूड सिक्युरिटी अटेंड करायची असेल किंवा त्यावेळेस लोकांच्या गरजा भागवायच्या असतील फूडच्या, तर त्यासाठी आपल्याला प्रोडक्शन जे आहे ते 1/3 ने इन्क्रीज केलं पाहिजे. नेक्स्ट काय आहे, लोवेस्ट यील्ड्स इन बोथ राईस अँड वीज ॲज कम्पेअर टू US अँड चायना. आता आपली पॉप्युलेशन जी आहे ती सेकंड नंबरला आहे, चायनाची फर्स्ट आहे, USची थर्ड आहे. सो US आणि चायनापेक्षा आपलं प्रोडक्शन जे आहे व्हीट आणि राईसचं, आता व्हीट अँड राईस का आपण डिस्कस करतोय, कारण ते दोन मेन इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या जेवणामधले. म्हणजे आपलं जे जेवण आहे तर त्यामध्ये मोस्टली चपाती आणि भात असेल तर ते मेन इन्ग्रेडियंट्स आहेत, आणि रेस्ट जे आहे ते आपल्याला कमी लागतं. सो त्याचं प्रोडक्शन जे आहे ते आपलं कमी आहे या दोन देशांपेक्षा. सो हा एक काळजीचा विषय आहे. नंतर नेक्स्ट काय आहे, लँड फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर समजा तुमचे वडील आहेत आणि त्यांना 3 मुलं आहेत, तर त्या 3 मुलांमध्ये वडिलांची समजा 1 एकर जमीन असेल तर मुलांना किती मिळणार ते आफ्टर डेथ, तर 1/3 मिळणार तिघांना. सो हे काय आहे, तर लँड फ्रॅगमेंटेशन म्हणजे आधी जे होतं त्याचं डिव्हिजन होते खूप कमी लँडमध्ये, त्यामुळे जे उत्पन्न मिळणार आहे पर हेड ते पण काय होत जाते, कमी होत जाते. म्हणजे इथं नंबर्स दिलेत त्यांनी, 1985-86 साली 56,000 मार्जिनल म्हणजे फ्रॅगमेंटेशन म्हणजे कमी मार्जिनल फार्मर्स काय म्हणतो की ज्याची लँड जे आहे ते साधारणतः 2 हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, तर त्यांना आपण मार्जिनल फार्मर्स म्हणतो. म्हणजे ज्यांची अल्पभूधारक शेतकरी मराठीत म्हणतात त्याला, ठीक आहे. तर ज्यांची लँड कमी आहे त्यांचं नंबर्स किती होता, 96,000, तर आता तो इन्क्रीज झालेला आहे 94,000 एवढा, ठीक आहे. तर हा एक काळजीचा विषय आहे. नेक्स्ट काय आहे लास्ट, तर शॉर्टेज ऑफ लेबर म्हणजे आपल्याला शेतीमध्ये काम करण्यासाठी लेबर मिळत नाहीये, त्यामुळे आपल्याला मेकॅनायझेशन करणं गरजेचं आहे हे सांगितलंय. हा जो परसेंटेज दिलंय या ग्राफमध्ये तर ते काय आहे, तर पॉप्युलेशन एंगेज इन ॲग्रिकल्चरल वर्सेस लेवल ऑफ फॉर्म मेकॅनायझेशन. फॉर एक्झाम्पल आपण दोन कंट्रीज कम्पेअर करू, US आणि इंडिया, ठीक आहे. US आहे डेव्हलप्ड कंट्री, इंडिया डेव्हलपिंग कंट्री आहे, यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे तो बघूया आपण. सो USA मध्ये काय आहे, तर 2.4% लोक फक्त ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये आहेत, ठीक आहे. म्हणजे 100 जर माणसं असतील तर त्यातले 2.4 फक्त माणसं जे आहेत ते ॲग्रिकल्चरल रिलेटेड ऍक्टिव्हिटी मध्ये एंगेज्ड आहेत, ॲज कम्पेअर टू इंडियामध्ये किती आहेत, 100 माणसांपैकी 55 माणसं जी आहेत ते ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये कामाला आहेत, कळते. आणि फार्म मेकॅनायझेशनचं पर्सेंटेज किती आहे, 95%. म्हणजे काय आहे, 95% शेतीची जी कामं आहेत ते विथ द हेल्प ऑफ ट्रॅक्टर्स आणि बाकीच्या ज्या मशीन्स आहेत, पेस्टिसाईडच्या फवारणीच्या असतील किंवा हार्वेस्टर्स असतील, त्या मशीन्सतर्फे होतात. इंडियामध्ये काय आहे, फक्त 40% जी कामं आहेत ती मशीन्स थ्रू होतात, बाकीची जी 60% आहे ती विथ द हेल्प ऑफ मॅन्युअल लेबर किंवा ॲनिमल्स वापरून आपण करतो. सो हे जे आपल्याला पर्सेंटेज आहे ते काय करायला लागेल,
पॉप्युलेशनचं परसेंटेज कमी करायला लागेल आणि मेकनायझेशन इम्प्रूव्ह करायला लागेल, जेणेकरून आपली प्रोडक्टिव्हिटी काय होईल, इन्क्रीज होईल. कळते? नेक्स्ट जे आहे तर ते आता इंडियाचा जो ग्राफ आहे तो दाखवलाय, आणि त्यामध्ये कुठल्या स्टेटमध्ये किती परसेंटेज ऑफ मेकनायझेशन झालंय ते सांगितलंय. फॉर एक्झाम्पल, हरित क्रांती जी झाली होती, ग्रीन रिव्हॉल्युशन, ती कोणत्या स्टेटमध्ये झाली होती? तर पंजाब आणि हरियाणामध्ये झाली होती, अँड वेस्टर्न पार्ट ऑफ यूपी, म्हणजे यूपी जो आहे त्याचा पश्चिम भाग, आणि मोस्टली कोणता आहे तर पंजाब हरियाणामध्ये. का? कारण ज्या बारमाही नद्या आहेत, सिंधू असेल, झेलम, चेनाब, बियास, रावी, सतलज, या ज्या नद्या आहेत तर त्या या रिजन मधून पास होतात. इथे इरिगेशनच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, तर तिथं आपण मेकॅनायझेशन करून काय केलं तर प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्ह केली. म्हणजे पर हेक्टर जे उत्पादन आहे तिथलं धान्याचं तर ते खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू बाकीचे जे स्टेट्स आहेत त्यापेक्षा. त्यानंतर कोण आहे तर हे जे साऊथ साऊथचे जे स्टेट्स आहेत, केरळ असेल, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तर तिथं काय आहे मॉडरेट लेवल ऑफ मेकॅनायझेशन. त्यानंतर हे जे आहेत बिहार, यूपी किंवा हे जे खालचे स्टेट्स आहेत तर त्यामध्ये लो लेवल आहे, आणि हे जे आहे स्टेट्स इकडचे नॉर्थ ईस्टर्न जे असतील तिथं काय आहे व्हेरी लो. कारण का हे जे आहे ते मोस्टली ट्रायबल आहेत आणि इथं जंगलचा भाग खूप जास्त आहे किंवा हिली रिजन खूप जास्त आहे इथं, त्यामुळे इथं मेकनायझेशन किंवा लोक तिथले शिकलेले नाहीत खूप जास्त, त्यामुळे तिथं मेकनायझेशन झालं नाही जास्त. कळतंय? सो हे लक्षात ठेवा, इंडियामध्ये कोणत्या सेक्शन मध्ये जास्त आहे आणि कोणत्या कमी. सगळ्यात जास्त कुठं आहे? पंजाब हरियाणा. सगळ्यात कमी कुठं आहे? नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहेत, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, हे जे आहेत आसाम, तर तिथं खूप कमी प्रमाणात मेकॅनायझेशन झालेलं आहे. तर त्यानंतर काय सांगितलंय, इकडच्या साईडला ज्या आहेत त्या काय आहेत तर ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटीज आहेत, आणि या साईडला पर्सेंटेज ऑफ मेकॅनायझेशन, म्हणजे सॉइल. आता हे तुम्ही कोणतेही जेव्हा पीक लावता शेतामध्ये तेव्हा या गोष्टी करता तुम्ही. पहिल्यांदा काय असेल तर सॉइल प्रिपरेशन करता, म्हणजे नांगरणी वगैरे असेल किंवा जमिनीची जी असेल मशागत वगैरे त्या करता. त्यानंतर सीडिंग अँड प्लांटिंग, प्लांट प्रोटेक्शन म्हणजे पेस्टिसाइड्स असतील, फर्टिलायझर्स असतील, त्यानंतर इरिगेशन म्हणजे पाण्याच्या ज्या गोष्टी असतील, त्यानंतर हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग म्हणजे पीक जेव्हा तयार होईल तेव्हा काढणी असेल, आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या. त्यामध्ये पर्सेंटेज ऑफ मेकॅनायझेशन दिलंय, म्हणजे सॉइल वर्किंग मध्ये तुम्ही 40% गोष्टी ज्या आहेत त्या ट्रॅक्टर थ्रू आपण नांगरतो वगैरे, 60% जे आहे ते आपण मॅन्युअली करतोय किंवा विथ द हेल्प ऑफ ॲनिमल्स. त्यानंतर 29% सीडिंग अँड प्लांटिंगच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करतोय. त्यानंतर प्लांट प्रोटेक्शन साठी 34 या 37, आणि हार्वेस्टिंगच्या ज्या आहेत तर त्या ऍक्टिव्हिटी घेते 60 ते 70% ज्या आहेत. व्हीट आणि राईस साठी फक्त आपण मेकॅनायझेशन जास्त आहे, बाकी गोष्टी ज्या असतील फॉर एक्झाम्पल पल्सेस असतील, बाकी पल्सेस म्हणजे डाळी किंवा बाकीचे टोमॅटो वगैरे जे व्हेजिटेबल्स आहेत त्यासाठी less than 5% आपण केले. म्हणजे व्हीट आणि राईस वर फोकस काय आहे, कारण ते मेन इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या जेवणातले. आणि हे जर बघितलं तुम्ही सीडिंग अँड प्लांटिंग तर तिथं मेकॅनायझेशन खूप कमी आहे. याचा अर्थ काय? तर तुम्हाला स्कोप आहे भविष्यात, जर तुम्ही इंजिनियर असाल आणि तुम्हाला ऍग्रिकल्चर सेक्टरसाठी काही ते करायचं असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये मेकॅनायझेशन कसं डेव्हलप करता येईल आपल्याला, किंवा हे जे कमी पर्सेंटेज आहे तर ते वाढवता कसं येईल, तर त्यासाठी वर्क करा. ठीक आहे? त्यानंतर हे जे आहे ते क्रॉपची नावं दिलेत, आणि इकडं मशीन लेबर म्हणजे किती इक्विपमेंट मशीन्स वापरतो आपण. सो व्हीटला आहे ते सर्वात जास्त आपण युज करतोय. ठीक आहे? किती? तर 3800 वगैरे. त्यानंतर हा जो आहे ग्राफ तर त्यामध्ये काय सांगितलंय, ट्रेंड सांगितलाय 1971 ते 2012 पर्यंत पर्सेंटेज ऑफ, म्हणजे हे जे इक्विपमेंट आहे ट्रॅक्टर, मॅन्युअल लेबर असेल किंवा ॲनिमल्स असतील किंवा बाकीचे जे इक्विपमेंट्स आहेत, तर ते बघूया आपण काय ट्रेंड सांगतोय हा. तर 1971-72 साली हे जे बॉटमला आहे तर ते काय आहे, ऍग्रिकल्चरल वर्कर्स आहेत. त्यानंतर त्याच्यावरती आहे ड्रॉट ॲनिमल्स म्हणजे तुमचं बैल असेल किंवा बाकीचे जे प्राणी आपण युज करतो शेतीमध्ये ते. त्यानंतर हे जे आहे ते ट्रॅक्टर्स आहेत, त्याच्यानंतर पॉवर टिलर्स, आणि टॉपला जे आहे ते इलेक्ट्रिक मोटर आहे. सो 71 साली किती होतं ऍग्रिकल्चरल वर्करचं पर्सेंटेज, 15% होतं. आता किती आहे? 5%. तसंच ॲनिमल्स जे होते बैल वगैरे जे वापरतो होतो आपण ते 45% होतं, आता किती आहे? 5% आहे. तसं ट्रॅक्टरचं पर्सेंटेज बघितलं तेव्हा किती होतं? 6.8. आता किती आहे? 45.8% आहे. म्हणजे खूप जास्त प्रमाणात, म्हणजे 8 टाइम्स इन्क्रीज झालेला आहे पर्सेंटेज त्याचं.
तसंच जर तुम्ही डिझेल इंजिन बघितलं तर ते कमी झाले, आणि इलेक्ट्रिक मोटर जे आहे म्हणजे पंप्स मध्ये वगैरे, तर ते काय झालंय आपलं ऑलमोस्ट 2 टाइम्स इन्क्रीज झालेलं आहे. हे जे आहे CAGR म्हणजे कंपाउंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट, तो किती आहे 4.58% आहे. म्हणजे हा आपला दरवर्षी 4.5% न काय होते तर पॉवर अवेलेबिलिटी इन्क्रीज होत जाते इंडियन फार्मची. आता हे काय सांगितलंय यांनी, 1991 ते 2013-14 पर्यंतचा ट्रॅक्टरचा इन्क्रीज रेट सांगितलाय सेल्स मधला. म्हणजे 2091-92 साली जर आपण 1.5 लाख ट्रॅक्टर पर इयर यूज होत होते, तर आता किती झाले साधारणतः 14 मध्ये ऑलमोस्ट 7 लाख वगैरे आहे. एवढा इन्क्रीज झालाय. म्हणजे दरवर्षी काय होते ट्रॅक्टरचं परसेंटेज इन्क्रीज होते. म्हणजे काय, तुम्ही मेकनायझेशन इम्प्रूव्ह करत चाललाय दिवसेंदिवस. सगळ्यात जास्त कोणत्या स्टेट मध्ये होत आहेत, तर हरियाणा मध्ये होत आहेत 84 ट्रॅक्टर्स पर 1000 हेक्टर ऑफ नेट सोन एरिया. म्हणजे जर तुम्ही 1000 हेक्टरचा विचार केला तर हरियाणामध्ये 84 ट्रॅक्टर वापरतायत पर 1000 हेक्टर. बाकी ओव्हरऑल देशाचा जर विचार केला तर किती आहेत, 33 आहे. हे पंजाब हरियाणा का सांगतोय, कारण तिथे सगळ्यात जास्त प्रमाणात ट्रॅक्टर्स किंवा बाकीचं जे मेकॅनायझेशन आहे ते यूज केलं जाते. त्यानंतर हे जे आहे ते मार्केट साईज अॅन्युअली म्हणजे एवढे खप आहे वार्षिकेचा. मग ट्रॅक्टर 6 लाख दरवर्षी विकले जातात, पॉवर टिलर जे आहे 56 हजार, कंबाइन हार्वेस्टर 4 हजार वगैरे. ठीक आहे, बाकीचे जे इक्विपमेंट्स आहेत या मशीन्स आहेत तुमच्या ऍग्रिकल्चर मध्ये लागणाऱ्या. आणि इथं त्यांनी रिपोर्ट दिलाय, तर हार्वेस्टरचा 28% इन्क्रीज होते. CAGR म्हणजे काय, कंपाउंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. तर इथं राईस ट्रान्सप्लांटर इन्क्रीज होत चालले, म्हणजे दरवर्षी त्याची संख्या वापरणाऱ्यांची काय होते, वाढत चालली. ट्रॅक्टरची पण वाढत चालली 11% ना दरवर्षी. त्यानंतर हा जो टेबल आहे हा इम्पॉर्टंट आहे. यामध्ये काय सांगण्यात येते की जर तुम्ही फार्म मेकॅनायझेशन केलं, म्हणजे जर तुम्ही मशीन्स यूज केल्या फार्म मध्ये, तर त्याचा फायदा काय आहे. पहिला काय आहे, सेव्हिंग इन सीड्स. म्हणजे जर तुम्ही मशीन्स वापरल्या पेरणीसाठी वगैरे, तर जे आपण बियाणं वापरतोय तर त्याचं सेव्हिंग होतं. म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचं रोपण करणे वगैरे, 15 ते 20% सेव्हिंग इन सीड आहे. नंतर सेव्हिंग इन फर्टिलायझर किती आहे, 15 ते 20%. म्हणजे तुम्ही मॅन्युअली फवारत असाल त्याच्याऐवजी जर तुम्ही ट्रॅक्टर वगैरे यूज करून फवारणी केली तर काय होईल, 15 ते 20% बचत होईल. किंवा बाकीचे जे आहेत क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे प्रोडक्शन जे आहे, सेव्हिंग इन टाइम आहे, रिडक्शन इन मॅन्युअल लेबर म्हणजे कामगार जे लागतात ते कमी होत आहेत तुमचे, आणि प्रोडक्टिव्हिटी ओव्हरऑल किती आहे, 10 ते 15% इम्प्रूव्ह होते. ठीक आहे, हा या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण फार्म मेकॅनायझेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर हा जो ग्राफ आहे तर त्यामध्ये काय सांगितलंय, हा जो ब्ल्यू कलर मध्ये आहे तर तो काय आहे, फार्म पॉवर. म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये आपण किती किलोवॅट ऑफ पॉवर पर हेक्टर यूज करतोय, आणि प्रोडक्टिव्हिटी किती आहे ती. ठीक आहे, टन्स पर हेक्टर. आता जर 1950 चा विचार केला तर फार्म पॉवर किती होती, 0.2 किलोवॅट पर हेक्टर होती. आणि आता किती, 2010 मध्ये तीच आहे ती ऑलमोस्ट 1.8, म्हणजे ऑलमोस्ट 9 9 टाइम्स इन्क्रीज झाले ती पॉवर. आणि त्याच प्रमाणात काय होते, तर तुमचं प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते. म्हणजे काय, जर तुम्ही विचार केला तर जेवढं तुम्ही फार्म पॉवर म्हणजे शेतीमध्ये जर तुम्ही ट्रॅक्टर्स यूज केले ज्यासाठी डिझेल वगैरे लागते, किंवा इलेक्ट्रिसिटीवर रन करणारे पंप्स वगैरे वापरले, तर त्याचं काय डायरेक्ट कोरिलेशन आहे विथ द प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे जसं इथे खाली सांगितलं त्यांनी की ऍग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी हॅज पॉझिटिव्ह कोरिलेशन विथ लेवल ऑफ मेकॅनायझेशन. म्हणजे ज्या प्रमाणात तुम्ही मेकॅनायझेशन वाढवाल त्या प्रमाणात काय होईल, तुमची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह जाईल. डायरेक्टली प्रपोर्शनल आहे दोन्ही. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, हे त्यांनी सांगितलंय की वेगवेगळ्या स्टेट मध्ये किती प्रमाणात मेकॅनायझेशन झाले आणि त्याचा इन्क्रीज रेट काय, हे आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये. त्यानंतर हे जे आहे तर या चार्ट मध्ये काय सांगितलंय मी ब्रीफ मध्ये सांगतो, हे डिटेल मध्ये तुम्हाला नंबर्स किंवा ह्या गोष्टी लागणार नाहीयेत. तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहेत, कोणते इक्विपमेंट कुठे लागत आहे, त्याचं वर्किंग कसं आहे, काय आहे ते लागणार आहे. फक्त मी त्याचं व्ह्यू सांगतोय ब्रॉड मध्ये की आपण इक्विपमेंट्स काय यूज करतोय ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये, आपण ट्रॅडिशनल मेथड्स का वापरत नाही, कारण आपल्याला खूप सारे ऍडव्हान्टेजेस मिळत आहेत. लेबर कमी आहे, पुन्हा सेव्हिंग होतं इकडे आपल्याला खूप जास्त. ठीक आहे, त्यामुळे आपण काय करतोय, मशनरी यूज करतोय ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये. तर हे जे आहे प्रिपरेटरी टिलेज, मॅन्युअरिंग, इरिगेशन, अर्थिंग, वीडिंग, हार्वेस्टिंग, हे जे आहे. तर आता समजा तुम्ही लेबर यूज केला तर त्याला एवढे तास लागतात. ठीक आहे, 320-340 पर हेक्टर.
आणि त्याची कॉस्ट किती आहे तर ती या टेबलमध्ये दिली आहे. जर मॅन्युअल लेबर यूज केलं तुम्ही, कामगार यूज केले तिथं शेतीमध्ये, ठीक आहे, त्याच्याऐवजी जर तुम्ही मेकॅनायझेशन यूज केलं तर एवढे तास लागत आहेत, म्हणजे इथं 320 तास लागत होते, त्याच्याऐवजी 36 तास फक्त लागत आहेत. आणि त्याची कॉस्ट किती, 8,000, इथे किती, 12,000. सो नेट तुमची जी कॉस्ट आहे तर ती मॅन्युअली जर तुम्ही केली असती शेती तर किती झाली असती, 92,000 पर हेक्टर, ही किती आहे तुमची, 47,000. म्हणजे ऑलमोस्ट तुमचं 45,000 काय होते, नेट सेव्हिंग होते पर हेक्टर पर इयर, कळतंय, जर तुम्ही मेकॅनायझेशन केलं तर. आणि हे पण टेबल ऑफ फॉर्म मध्ये दिलंय की कन्व्हेन्शनल मेथड जे आहे, पारंपरिक बैल वगैरे वापरून किंवा कामगार वापरून केलं आणि वर्सेस मेकॅनाइज, म्हणजे ट्रॅक्टर वापरले, टिलर, पोस्ट हार्वेस्टर वगैरे वापरलं तर. यामध्ये काय सांगितलंय की कन्व्हेन्शनल मध्ये यील्ड टन्स पर हेक्टर, आता एच ए म्हणजे लक्षात ठेवा हेक्टर आहे, टी म्हणजे टन्स आहे, तर ते 105 आहे, हे 120 आहे, म्हणजे 15 टन्स जास्त उत्पादन मिळते आपल्याला जर तुम्ही मेकॅनाइज वापरलं तर. ग्रॉस रिटर्न आहे तो 2,31,000, इथे 2,02,000 आहे. इन्व्हेस्टमेंट खर्च किती होते तुम्हाला, तर इथे 1,33,000 आणि इथे 1,18,000. सो नेट सेव्हिंग किती होते तुमची वर्षाची, 1,12,000 पर हेक्टर, इथे किती, 68,000, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 50,000, 40-50,000 जास्त मिळत आहेत पर हेक्टर जर तुम्ही मेकॅनायझेशन यूज केलं तर. आता इथे सांगितलं यांनी की आपले लिमिटेशन काय, म्हणजे का आपण ऍग्रिकल्चरल लेबर कमी होत चाललंय, तर हे जे आहे MGNREGS, म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम, म्हणजे आपण जे खेड्यात लोक आहे तर त्यांना उत्पादन, रोजगार उत्पादन निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स असतात सरकारच्या, की ज्यामध्ये आपण जे लोक आहेत ग्रामीण भागातली त्यांना रोड कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा धरण बांधणे यामध्ये रोजगार देतो. तर त्यामुळे काय झालंय, शेतीच्या कामासाठी मिळणारे जे कामगार होते ते काय होत आहेत, कमी होत आहेत. कारण का, धरणाची जी कामं आहेत किंवा रस्त्याची कामं आहेत ती बारमाही चालतात, शेतीची जी आहे ती काय असतात, हार्वेस्टिंग असेल किंवा पेरणी असेल तेव्हाच आपल्याला लागतात कामगार. जॉब सिक्युरिटीच्या नादात ते काय करतात, मोस्टली शहरांमध्ये जातात, नाहीतर ह्या महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम मध्ये सहभागी होतात. त्यामुळं ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये काय लेबर तुम्हाला कमी होत चाललंय दिवसेंदिवस, ठीक आहे, हा एक आहे. त्यामुळे तुम्हाला मशीन्स यूज करायला लागणार आहेत कारण तुम्हाला लेबर नाही मिळणार, ठीक आहे. आणि हे जे आहे तर ते रिझन सांगितले आहेत, नॉन अडॉप्शन ऑफ लेबर सेव्हिंग टेक्नॉलॉजीज, म्हणजे सध्याच्या कंडिशनला इंडियामध्ये जे 40% फक्त मेकॅनायझेशन आहे, तर त्याची कारणं काय आहेत, म्हणजे का वाढत नाही मेकॅनायझेशन, वाढायला पाहिजे. कारण जर आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल किंवा आपल्याला माणसांच्या गरजा भागवण्यासाठी उत्पादन इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला मेकॅनायझेशन करणं हे काळाची गरज आहे. बट ते का होत नाहीये, तर त्याचे फॅक्टर्स कोणकोणते रिस्पॉन्सिबल आहेत, तर फर्स्ट काय आहे, हायर कॉस्ट. असं वाटतं लोकांना की बाबा ट्रॅक्टर घ्यायला खूप जास्त पैसे लागतात वगैरे, ह्याचं काय विषय, इनिशियल कॉस्ट जास्त आहे पण लॉंग टर्म मध्ये तुमचं जे आहे ते कॉस्ट सगळे भरून निघते. पण आपण जे बघितलं स्टार्टिंगला, तर काय झालंय, सध्या लँड फ्रॅगमेंटेशन मुळे काय झालंय की अल्पभूधारक शेतकरी खूप जास्त आहेत इंडियामध्ये, म्हणजे ॲज कम्पेअर टू US. US मध्ये बघितलं तुम्ही तर एका शेतकऱ्याकडे काय आहे, 200 हेक्टर, 300 हेक्टर अशी जमीन असते शेतीसाठी. सो तिथला जो शेतकरी आहे तो काय अफोर्ड करू शकतो ट्रॅक्टर्स किंवा बाकीचे. तिथं पेस्टिसाइड स्प्रे करण्यासाठी सुद्धा एरोप्लेन यूज करतात अमेरिकेमध्ये. इंडियामध्ये तसं नाही करू शकत, कारण शेतकऱ्याची जमीनच असते 2-3 हेक्टर आणि त्यामध्ये तो किती अफोर्ड करू शकणार, त्याचं उत्पन्न पण खूप कमी असतं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी या कॉम्प्लिकेटेड आहेत तिथं. सो फर्स्ट आहे हायर कॉस्ट, सेकंड काय आहे, लॅक ऑफ स्किल, म्हणजे ट्रॅक्टर चालवायला भीती वाटणे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्यांना हँडलिंगचं नॉलेज नाही आहे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना जास्त, कारण त्यांचं एज्युकेशन कमी आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, स्मॉलर लँड होल्डिंग, म्हणजे जमीन जी आहे शेतीची तर ती काय आहे, पर फार्मर खूप कमी आहे आपल्या इंडियामध्ये ॲज कम्पेअर टू जर आपण USA चं एक्झाम्पल घेतलं, की जिथं पर फार्मर 200-300 हेक्टर जमीन असते. त्यानंतर कॉम्प्लिसंट ॲटिट्यूड, म्हणजे भीती वाटणे त्याबद्दल. नंतर हेजिटेशन फॉर अडॉप्शन, अनअवेअरनेस, या ज्या गोष्टी आहेत त्यांचं रँकिंग दिलंय. सो पहिले 3 फॅक्टर जे आहेत, हायर कॉस्ट, लॅक ऑफ स्किल, त्यामुळे काय आहे तर आपलं हे कमी आहे, मेकॅनायझेशन कमी आहे इंडियामध्ये. सो या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि जर आपल्याला इंडियाला ग्रोथ करायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे, तर पब्लिकमध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे.
ते जे इक्विपमेंट्स आहेत तर ते स्वस्तात कसे अवेलेबल होतील ते करणं गरजेचं आहे, कारण का कॉस्ट हाय असल्यामुळे आपले शेतकरी ते अफोर्ड नाही करू शकत. जर तुम्ही असे इक्विपमेंट डेव्हलप केलं की ज्याची प्राइस कमी आहेत, जो सामान्य शेतकरी सुद्धा अफोर्ड करू शकतो, तर ते मेकॅनायझेशन इम्प्रूव्ह होईल आणि त्यांची जी कंडिशन आहे ती हेल्प होण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, सो ॲज अ इंजिनियर आपली ड्युटी काय आहे की आपण असे मेकॅनिझम्स डेव्हलप केले पाहिजेत की ज्यामुळं ॲग्रिकल्चरल फील्डला आपला फायदा होईल. ठीक आहे, हा जो आहे तो तुमचा इंट्रोडक्टरी सेशन होता. त्यानंतर नेक्स्ट सेशन्समध्ये आपण कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत, त्याचं युसेज काय आहे वगैरे, ते डिटेलमध्ये बघू. ओके, ठीक आहे, थँक्यू.